आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे मुंबईमधल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी राहुल शेवाळे, महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचाराची रॅली काढण्यात आलेली आहे. या ठिकाणी महायुतीचे नेते देखील सहभागी झाले आहेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्यामुळे जोरदार शक्तीप्रदर्शन आणि मतदारांना आव्हान आता या सगळ्याच उमेदवारांकडनं केलं जात आहे. मनाली आज बघतोय, आज हा शेवटचा दिवस आहे, 5व्या टप्प्यातला शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक मिनिट हा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे. बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वत्र ही प्रचार रॅली जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या सोबत आहेत राहुल शेवाळे, पण त्यांना थेट विचारूया. शेवटचा दिवस आहे, प्रत्येक मिनिट उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कसा तुम्ही प्रचार करताय शेवट? आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि गेले 1.5-2 महिने आम्ही सर्वजण प्रचार करत आहोत. महायुतीचे सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उन्हात आणत, विशेष करून महिलांनी गेले 1.5-2 महिने प्रचार केला आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे. काल मोदीजींच्या सभेमुळे त्या उत्साहात अजून भर पडलेली आहे आणि अजून जोमाने का 5 पक्षांचे कार्यकर्ते आज या प्रचारचा सभेमध्ये उतरलेले आहेत आणि ही प्रचारयात्रा एक भव्य दिव्य प्रचारयात्रा आहे. लोकांचा उत्साह प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सुरुवात केलेली महायुतीची आणि महायुतीचं रूपांतर आता महाशक्तीमध्ये झालेलं आहे, त्यामुळे ही या महाशक्तीसमोर कोणाचाही आता निभाव लागणार नाही. 2014-2019 त्यानंतर 2024 हॅट्रिक पूर्ण करणार, निश्चित स्वरूपात हॅट्रिक पूर्ण करणार. लोकांनीच तो आता निश्चय केलेला आहे. लोकांनाच या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पाहिजे, लोकांनाच मोदींच्या नेतृत्वाखालचा काम करणारा उमेदवार पाहिजे, लोकांना शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करणारा उमेदवार पाहिजे, लोकांनाच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करणारा उमेदवार पाहिजे. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी एक निर्धार केलेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्यायचा. आता एक ताजी माहिती मिळते, त्यानुसार आदित्य ठाकरे हे ठाणे येथील आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपली काय प्रतिक्रिया त्यावर? केवळ सहानुभूती मिळवण्याकरता, भावनिक वातावरण निर्माण करण्याकरता आणि मराठी माणसांमध्ये दुखळी निर्माण करण्याकरता या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. त्याचा काही परिणाम होणार नाही आहे. लोकांना माहिती आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा तो माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. धर्मवीर आनंदिघे साहेबांच्या विचारांचा वारसा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेऊन जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाला आम्ही सर्वजण घेऊन जातो आहे, त्यामुळे सुज्ञ नागरिक आहेत, मराठी माणूस पण सुज्ञ आहे आणि याची जाणीव मराठी माणसाला आहे आणि मराठी माणूस धनुष्यवान आहे, शिवसेना प्रमुखांचं चिन्ह आहे, त्यालाच मतदान करते. काही वेळापूर्वी इंडिया आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद झालेली आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की राम मंदिरचं उरलेलं काम हे इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर पूर्ण करेल. काल आपण जी महायुतीची महासभा होती त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की जे लोक निवडून येणार नाही, ज्यांचं सरकार बनणार नाही, त्यांच्याबद्दल चर्चा कशाला करायची, त्यामुळे ज्या विषयावर चर्चा कशालाच करायची की जी गोष्ट होणारच नाही त्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही, चर्चा करणं योग्य नाही असं राहुल शेवाळे म्हणतात. आणि ही रॅली निघालेली आहे चेंबूरमधून आणि ती समाप्त होणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या इथे. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाडजी देखील आहेत. प्रसाद लाडजी काय सांगाल, इंडिया आघाडीने सांगितलं आहे की राम मंदिराचं उरलेलं काम जे आहे ते इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर पूर्ण करेल. मला वाटतं की ज्यांनी रामच अस्तित्वात नव्हते, राम मंदिर बनने नहीं देंगे, सरकार अगर इंडिया आघाडी की आई तो बाबरी नाम का ताला लगाएंगे, ही भाषा ज्यांनी बोलली त्यांनी एकंदरीत हिंदुत्वाची लाट पाहून आता पलटी मारला असं वाटतंय. कालच्या माननीय नरेंद्र मोदीजींच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि घाबरून हे वक्तव्य त्यांनी केलंय. ज्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला, सावरकरांचा अपमान केला, त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. हिंमत असेल तर राहुल गांधींनी एकदा बोलावं की मी सावरकरांबद्दल कधीही अपशब्द बोलणार नाही आणि मी हिंदुत्व सावरकरांचं मानतो, तर खऱ्या अर्थाने ते हिंदुत्वाचा प्रचार करताय आम्ही मानू. उद्धव ठाकरे यांनी असंही म्हटलंय की आम्हाला नकली बोलतायत, उद्या आरएसएसला देखील नकली बोलतील. उद्धव ठाकरेंचं डोकं फिरलंय, डोकं भरकटलंय. ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे माननीय पंतप्रधानांवरती आरोप करतायत, बेछूट बोलतायत, अशी कुठलाही सामान्य व्यक्ती बोलणार नाही अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेला मानसिक आता रुग्णाची गरज आहे.
उपचाराची गरज असं मला वाटतं. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते असतील, नेते असतील, हे देखील टीका करतात. आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाचा प्रत्येक मिनिट हा उमेदवारासाठी महत्वाचा आहे. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची प्रचार जी आहे त्यांनी सुरू केलेला आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या प्रचार यात्रेच्या माध्यमातून ते करताना दिसत आहेत. निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर तिथल्या सगळ्या आढाव्याबद्दल. तर इतरही ठिकाणी आज प्रचाराचा धुरा आहे आणि कारण आज